परत एकदा तुम्ही एखादा विचारताल ना कोणत्या क्लासला बोलला ना असा असा क्लास असा त्या क्लास तुम्ही काय झालं माहिती कसं काय त्या क्लासला नॉर्मल तुम्ही तुम्ही स्वतःहून असाल स्वतःहून असाल त्या क्वालिटी कळणार तुम्ही स्वतःहून असाल पोरं काय करणार डेफिनेशन वर्षभर लर्न करणार वर्षभर रट्टा मारणार किंवा वर्षभर टुक्कागिरी करणार अभ्यास करणारे पोरच आपल्याकडे येणार एकदम मोकळ टुक्कार पोर आपल्याकडे येणार नाही ज्याला खरंच अभ्यास करायचा आहे तो तिथं टिकू शकतो कारण जास्ती बोलत असेल आणि जो टुक्कागिरी असेल ना तो अभ्यास होऊन जाणार ही गॅरंटी माझी कारण एखादी गोष्ट स्वतः आपल्याला जे करून ही वाटत आहे ती जर दडपण टाकून जर कोणी करून घेते ती गोष्ट चांगलं होईल का समजा एखाद्या दिवशी तुमच्या मम्मीचा स्वयंपाक करायचा मूड नाही तुम्ही बरं जाऊ स्वयंपाक करायला लावा सवय नाही करायचा जेवणाला येते का समजा तुम्हाला एक पेज लिहायचंय तुम्ही एकदम ठरवून घेता नाही एकदम भारी अक्षर काढायचं एकदम भारी अक्षर येतच जर तुम्हाला जबरदस्ती झोपे गौतम एवढं कर एवढं लिही किती बी प्रयत्न करा चांगला अक्षर काढायचा येणार आहे का चांगला नाही येणार का तुम्हाला वाटतच नाही ना मनापासून तुम्ही इथं आला म्हणजे तुम्हाला मनापासून वाटतात नाही अभ्यास केला घालला होता तुझ्यासाठी एकदा परत सांगतो एबीसीडी शिकताय बरोबर ए फॉर काय ए फॉर काय सांग ए फॉर ए फॉर अप्लाय बी फॉर तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या अभ्यास जर करायचा आहे ना तुम्हाला ए फॉर अप्लाय बी फॉर बेसिक सी फॉर क्युरिओसिटी काय करायचं अप्लाय करायचं काय बेसिक क्युरिओसिटी क्युरिओसिटी म्हणजे काय तर्क किंवा तर्काने जिज्ञासा असते आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे आपल्याला आता जर समजा तुम्हाला कोणी सांगितलं त्या रूम मध्ये जाऊ नका तिथे जायचं तुम्हाला काय असतं काय आहे त्या रूम मध्ये जाणून घ्यायचं काय असते जिज्ञासा असते क्युरिओसिटी मग ती जिज्ञासा काय करायचं इथं लावायची टी व्ही कस काय वर्क करतोय काय नाही कस काय रोटेट करतोय जग कस काय चालतंय प्रत्येक गोष्टी मला काय लावायचंय लॉजिक क्युरिओसिटी बॅनर आहे कस काय बनतो कलर आहे आपल्याला कलर कसं काय दिसतंय माझा आवाज आहे आवाज कस काय करतोय क्युरिओसिटी स्पेलिंग आहे बंदी कस काय प्रत्येक गोष्टी मला काय शोधायचा प्रयत्न करायचा रिझन कारण प्रत्येक गोष्टी मला काय असतं एक रिझन असतं बिगर रिझनची कोणती गोष्ट आहे का बॅग आहे बॅगला रिझन आहे मार्कर आहे मार्करला रिझन आहे पॅन आहे पॅनला रिझन आहे मला एखादी गोष्ट सांगा तिला रिझनच नाही सांगून दाखव धर किती बोज असं म्हणतो का आपण त्याला रिझन आहे का एखादी सांगून दाखव करा विचार नाही मग त्या रिझन काय ते माहिती करायचं त्याचाच अभ्यास करणं म्हणजे काय सायन्स त्याचाच अभ्यास करणे म्हणजे काय सायन्स म्हणजे युनिवर्स आहे ही तीन गोष्टी आपण काळची रिव्हिजन आहोत फिजिकल फॅक्टर केमिकल फॅक्टर आणि बायोलॉजिकल फॅक्टर या तीन गोष्टींमुळे काय चालते पूर्ण युनिवर्स चालते या तिघीपैकी एक पण गोष्ट नसते का युनिवर्स चालणार आहे नाही चालणार फिजिकल गोष्ट फिजिकल गोष्ट काय झालं रॉक्स प्लॅनेट्स हे काय फिजिकल गोष्ट आहे हे जर नसतील तर युनिवर्स चालणार आहे केमिकल गोष्ट काय
हाइड्रोजन, नाइट्रोजन, ऑक्सिजन, सोडियम, वॉटर, H2O हे जर नसतं तर युनिवर्स चालणार आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिकल गोष्ट, माणसंच नसते, लिव्हिंग बिंगच नसला तर पृथ्वी नष्ट होऊन गेली युनिवर्स मधून. कारण आतापर्यंत काय माहिती पडलंय आपल्याला, जीव फक्त पृथ्वीवर, पृथ्वी नष्ट झाली तर काय होणार, पृथ्वी नष्ट होत नाही. आजूबाजूचे प्लॅनेट्स कोलॅप्स होईल शक्यता आहे, कारण प्रत्येकाला ज्याचा त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वी तर इस्केप होऊन गेली त्याच्यातनं, एकमेकांना कोणी पण धडकल्या जाऊ शकतो किंवा काही होऊ शकतं. आपल्याला रिझन माहिती नाही काय होऊ शकतं, म्हणजे नेमकं काय होऊ शकतं माहिती नाही, पण फरक पडणारच युनिवर्स किंवा सन चालला गेला, सनच गायब होऊन गेला तर आपण थंडीने मरून नाही जाणार. प्रत्येक गोष्टी माग काय रिझन, तो रिझन शोधायचा वर्षभर प्रयत्न करायचा. लग्नात गेले बाकीचे पोरा मेन्यू काय ते बघताय, तुम्ही काय बघायचं, कूलर कसं चालतोय, फॅन कसा चालतोय. प्रत्येक गोष्टीला टोपी आहे, टोपी का बरं घालतो, टोपीने घातली तर काय येईल, हाफ टी शर्ट घातल्यावर काय होतं, काय टी शर्ट घातल्यावर काय होतं, व्हाईट टी शर्ट घातल्यावर काय होतं. तुम्ही याचा अभ्यास करा, तुम्हाला बरोबर क्युरिओसिटी येईल, जिथे तुम्हाला क्युरिओसिटी येईल तिथे तुमचा अभ्यास होईल. होईल की नाही, ही ट्रिक आहे आपल्याला. जिथं जिथं तुम्हाला क्युरिओसिटी येईल, तुम्हाला लहानपणी क्युरिओसिटी, तुम्ही चंदनपुरी जायचे किंवा जत्रेत जायचे, एखादी खेळणी घेऊन येते, तुम्हाला क्युरिओसिटी राहायची कसं काय चालते, तुम्ही त्या दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करू शकता. एक दुसऱ्या दिवशी मोटर वेगळी, तिचे चाक वेगळे, लाईट वेगळे, सेल घ्यायचा, मोटर लेन करायची, बघा पंखा फिरतो व्हायचं की नाही, काय झालं क्युरिओसिटी. त्याच्यामुळे काय झालं, नवीन इन्व्हेन्शन, मग काय होतं, क्युरिओसिटी इज द मदर ऑफ, सॉरी हे कशात बोलतात, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, म्हणजे गरज. जिथं गरज असते तिथं काय असं एक इन्व्हेन्शन असतं. आता एखाद्याला गरम होत आहे तर एखाद्या बाईला आपण हवा वाढतो, हवा येते, मग आता फिरत कसं काय, फिकर आपल्याला हात हाताने लावायचे, पायाने लावायचे, आपल्याला रेस्ट करायचं आहे, आता झोपायचं आहे तर गरम होत आहे, आपल्याला पंख फिरवावं लागतं. तो त्याचा त्याचा कसं काय फिरतो, गरज होती एखादी, कोणाला गरम होत असं त्याची पंख्याचा शोध करून टाकतो. एडिसन ज्याला लाईटाची गरज होती त्याला लाईटाचा शोध करून टाकतो. ट्यूबलाईट एडिसन ही बनवली ना, शून्याचा शोध आर्यभट्टने केला. मग आता नेसेसिटी, तर नेसेसिटी आहे, नेसेसिटी म्हणजे गरज आहे आपल्याला, पण ती गरज आपण केव्हा भागू शकतो, जेव्हा आपल्याला क्युरिओसिटी असेल. जर त्या फॅनवाल्यांनी त्याला आता क्युरिओसिटीच नसते आली की हे बिगर याचं, बिगर हात पाय, बिगर आपल्या बिगर ह्युमनचं एखादी गोष्ट कसं काय आणू शकते, ही जर त्याला क्युरिओसिटीच नसते आली तर आज तुम्ही गरम घरी बसले असते. न्यूटनला जर ते ॲपल खालीच कामावर पडतं ही क्युरिओसिटी नसती राहिली तर आज आपण पण जिंकायला होऊ करतच फिरलो असतो. आपल्याकडे टी व्ही राहिला असता का, आज आपण स्पेस मिशन झाले असते का, तशामुळे म्हणून ए बी सी आतापर्यंत काय शिकले तुम्ही, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, आतापासून काय, ए फॉर आपला, बी फॉर बेसिक, सी फॉर थिअरी ऑफ सिटी. घाबरायचं नाही कोणत्या गोष्टीला, हे बघा दिसतंय बघा, फिअर हॅज टू मिनिट्स, दोन मिनिट्स आहे क्लिअर, फॉरगेट एव्हरीथिंग अँड रन, सगळं काही विसरात पळा. पहिला मिनिट काय क्लिअरचा, फॉरगेट एव्हरीथिंग अँड रन, सगळं काही विसरात पळून जा. दुसरा काय, फेस एव्हरीथिंग अँड राईट, सगळं काय फेस करा आणि या वरच्या स्तरात, चॉईस इज युअर्स. तुम्ही का तुम्हाला बगडा व्हायचं आहे का राज्य करायचं, तुमचा विचार तुमच्याकडे, माझ्याकडे काहीच नाही. ज्याची ज्याची
चार बरोबर. मग सायन्स कळलं कशाचा स्टडी, फिजिकल फॅक्टर, बायोलॉजिकल फॅक्टर आणि केमिकल फॅक्टर यांचा स्टडी म्हणजे काय, सायन्स, ब्रांचेस ऑफ सायन्स पाहिजे आपल्याला. ओके, मेन किती ब्रांचेस आहे, टू टू, कोणतं मेन किती ब्रांचेस आहे, टू, पहिलं नॅचरल आणि दुसरं लाईफ. कोणतं, नॅचरल आणि लाईफ. पहिलं सायन्सचं नाव काय, नॅचरल सायन्स, नॅचरल सायन्स पहिली ब्रांच. दुसरी काय, लाईफ सायन्स. काय, लाईफ सायन्स, लाईफ सायन्स. आता नॅचरल सायन्स मध्ये दोन पार्ट पार्ट, किती, दोन, फिजिकल सायन्स. फिजिकल सायन्स आणि दुसरी कोणती आहे, अर्थ अँड स्पेस सायन्स. फिजिकल सायन्स, अर्थ अँड स्पेस सायन्स. फिजिकल सायन्स मध्ये किती ब्रांचेस आहे, टू, दोन, फिजिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री. ओके, अर्थ अँड स्पेस सायन्स मध्ये किती ब्रांचेस आहे, चार, किती, फोर, जिओलॉजी, मेटरोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, ओशियोग्राफी. फिजिक्सचा अर्थ कळला का, कळला, केमिस्ट्रीचा कळला होता, फिजिक्सचा नव्हता कळला, परत फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय माहिती का, द सायन्स दॅट डील्स विथ द प्रॉपर्टी चेंजेस अँड इंटरॅक्शन ऑफ मॅटर अँड एनर्जी. घाबरायचं नाही, इंग्लिश आली म्हणजे घाबरायचं नाही. त्याच्यासाठी सगळ्यात सोपी भाषा कोणती, तुम्ही जर शुद्ध मराठी भाषा ना, तुमचा असा घाम सुटत, शुद्ध मराठी अवघड, त्याच्यापेक्षा इझी काय, इंग्लिश. मग इंग्लिश आली तर घाबरायचं नाही, डायरेक्ट काय करायचं, शब्द तोडायचे. ब्रिटिशांचा रूल त्यांच्या विरोधात वापरून टाकायचा, त्यांचा काय होता, डिवाइड अँड रूल, कोडा आणि राज्य कर, हा कोणाचा नियम, ब्रिटिशांचा, कोडा आणि राज्य कर. आपण त्यांच्यावर उलट वापरू शब्द कोडायचे, द सायन्स, असं सायन्स दॅट डील्स, कशासोबत डील्स करतो, प्रॉपर्टीज, चेंजेस आणि इंटरॅक्शन. मग प्रॉपर्टीज कशाचा, मॅटरच्या प्रॉपर्टी. मॅटरची काय प्रॉपर्टी, मॅटर म्हणजे काय, पदार्थ. प्रत्येक गोष्ट या जगात कशाने बनले, पदार्थ. बिगर अशी पदार्थाची गोष्ट आहे का, बिगर पदार्थ, दप्तर आहे पदार्थ आहे, कंपास आहे पदार्थ आहे, फॅन आहे पदार्थ आहे, एलईडी पदार्थ आहे, स्पीकर आहे पदार्थ आहे, बॅनर आहे पदार्थ आहे, चष्मा आहे पदार्थ आहे, खिचडी आहे पदार्थ आहे. प्रत्येक गोष्ट कशाने बनते, पदार्थ. मग त्या पदार्थाची प्रॉपर्टी काय, प्रत्येक पदार्थाची काय असं प्रॉपर्टी आहे, फॅनची प्रॉपर्टी काय, हवा. प्लास्टिक आहे, प्लास्टिकची प्रॉपर्टी काय, बेंड होऊन जात. त्याच्यानंतर टीव्ही, टीव्हीची प्रॉपर्टी काय, लाईट दाखवतो आहे. मग त्याच्यात चेंजेस, मॅटरचे चेंजेस, मॅटरमध्ये चेंज करायचं आपल्याला. पदार्थ आहे, मला काय एक्झाम्पल देतो, हा काय एक पदार्थ आहे, निवडला, चेंज झाला काय, त्याचे चेंज झाला का शेप. मग याचा चेंज, याचा शेप चेंज करायला आपल्याला काय लागेल, एनर्जी लागेल. कोणाचा, याचा शेप चेंज करायला काय लागत, एनर्जी. मग पदार्थ एनर्जी मध्ये काय, इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणजे काय, आपापसातील संबंध. एखाद्या पदार्थाचा शेप चेंज करायला काय लागणार आहे, एनर्जी लागते. ओके, मग त्याच्याचे संबंध ओळखणे, त्या पदार्थाच्या प्रॉपर्टीज ओळखणे म्हणजेच काय, फिजिक्स.
एकदम इजी लँग्वेज मध्ये एखाद्या याचा कोलकाल करायची आपल्याला त्याचं सगळं फंक्शन जाणून घ्यायचं म्हणजे फिजिक्स. कळलं कळलं. पण हे कोणाचं आहे? फक्त नॉन लिव्हिंग थिंग्स. नाही तर तुम्ही म्हणजे माणूस पडायचा आहे कसं काय चालतो बघायचं. फुगडा माणूस आहे का कापा झाला म्हणून तो विषय नाही. नॉन लिव्हिंग थिंग्स ओके. आता नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय म्हणजे सांगता येईल बाकीच्यांना सांगता येणार. बाकीचे काय सांगतील? न्यूमेरिकल्स असतात हेच सांगतील बाकी. बाकी काय सांगता येणार? प्रॉपर कोणार माहिती? मालेगाव कोणार माहिती? दहावीचा स्टँडर्ड पाहिजे तुम्हाला माहिती असणार गॅरंटी. हा आता तुम्ही विचार करा बाकीच्या क्लासवाले तुम्ही बघशाल हसाल का नाही? ते बी सारखीच फी भरताय. तुम्ही त्यांच्या कमीच भरताय. मग एखादी गोष्ट समजा किती रोडला तुम्हाला एखादा इयरबड 300 रुपयात भेटतो एखादा इयरबड आणि तो एखाद्या ऑनलाईन 1000 रुपयात मागून घेतलाय त्याला क्वालिटी नाही आहे. तुम्ही त्याच्यावर हसतात ना नाडलं तुला आता तुम्ही बी ह्या क्लास काय नाडलं तुला अशी तुमची परिस्थिती राहणार आहे. 100 फिजिक्स कळलं. केमिस्ट्री जसं आहे त्या डेलची कंपनी राबायचं. एक गोष्ट लक्षात ठेव माझं मोठं एकदा नाही झालं ना करू परत. कारण कष्ट केल्याने माणूस नाही मरत. नाही झाला नाही का परत ट्राय करा परत ट्राय करा असं कधी आहे नाही. कष्ट करून माणूस मरून येणार नाही. झालं ना एखादी गोष्ट नाही झाली ना काही फरक नाही पडत. माझा क्लास नाही झाला ना काहीच फरक नाही पडत. बंद घेऊन गेला ना तर काही फरक नाही पडत. मला अनुभव आला. सगळ्यात मोठी गोष्ट काय? एक्सपिरियन्स. काहीच फरक नाही पडत. आत्ता या क्षणी बंद होऊन पाहिजे पण मला अनुभव आला. तुम्ही ट्राय केलंय ना एलन मस्कचं एक वाक्य तुम्ही ट्राय केलंय ना आणि फेल झाले तर कॉंग्रॅच्युलेशन. कारण 99% मी ट्राय पण नाही केले. तुम्ही ट्राय केलंय तुम्ही फेल होऊन गेले. समजा परीक्षा आहे परीक्षा आहे 100 पोरांपैकी तुम्ही एकट्याने ट्राय केला परीक्षा द्यायचा पण तुम्ही फेल होऊन गेले. कॉंग्रॅच्युलेशन. बाकीच्या 99 ट्राय पण नव्हतं केलं. तुमचं कॉन्फिडन्स आहे की नाही? मग तुम्ही सगळ्यांपेक्षा बेटर आहेत की? मग जेव्हा एक अजून एक गोष्ट लक्षात ठेव शिक्षण तर आयुष्यभर चालू राहणार. कधी पण ना आपल्या याच्यात आगदी लाभ द्यायची. आग कधीच नाही लावायची आपल्या याच्यात शरीरात. मी म्हणतो ना बंदे की आग म्हणतो आपण. आग कधीच नाही लावायची. बंदे की आग म्हणतो ना आपण की आग कधीच लावू नये. काय अंगार ठेवायचं होते अंगार. कारण आग काय नाही का आग खूप शेपुडी केली असं दाखव बरोबर. लहानपणी शेपुडी केली एकदम जर कागद टाकून दिलं एकदम मोठा फडक आवून जातो नंतर राख होते. राखेत काही मजा असते का? तुम्ही एकदम फॉर्म फॉर्म मध्ये आले एक दिवस त्या 8 तास अभ्यास करून टाकला एकदम आग लागली दुसऱ्या दिवशी आग येऊन गेली जी राख होते ना माणसाला अजून खच्ची करतो त्यांचा कॉन्फिडन्स अजून डाऊन करतो. कितीही कोणत्याही आग जर लागलेली असते एकदम फॉर्म फॉर्म मध्ये मला आज 10 किलोमीटर पळायचे 12 किलोमीटर पळायचे आग विजून जाईल ती पळून. पण जेव्हा ती राख उडल ती राग जो कॉन्फिडन्स डाऊन करते माणसाला त्याच्यापेक्षा जास्त राम कोणी नाही करत. म्हणून अंगार ठेवायचं काय अशी बारीक चिंगी हे म्हणतो ना आपण कोळशाचं जळता कोळसा तो ठेवायचा नॉर्मल. तो कायम कॉन्स्टंट जळत राहतो कमी पण नाही जास्त पण कॉन्स्टंट जळत राहतो. ती ठेवायची एकदा एकदम एक दिवशी फॉर्म फॉर्म मध्ये आणि 10 तास लेक्चर करून टाकलं 12 तास लेक्चर 15 तास अभ्यास हळूहळू करायचं
तुमचा कॉन्फिडन्स सगळ्यात आधी तुम्हाला दाव दिला आहे ना, कॉन्फिडन्स बुस्ट करायचा आहे. शिक्षण वर्षभर चालू राहतात, सगळ्यात आधी तुमच्या कॉन्फिडन्सवर लक्ष द्या, तुमच्या पर्सनॅलिटीवर लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला पण इथे लेक्चर्स घ्यावं लागेल, तुम्हाला तुमच्या विषयी बोलावं लागेल, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून देणार. ऐकावा घेता क्लासमध्ये कोणी बोलू शकतो का पुढे स्टेजवर जाऊन, ऐका कोणा स्टेजवर, मग परत तुमचा काय रिएक्शन येणार. सगळ्यात आधी कॉन्फिडन्स बुस्ट करा आपला, करू शकतो. मोठं काय ठेवा, आज तुम्हाला 10 किलोमीटर पळायचं, 10 किलोमीटर पळायचे मोठं ठेवा. 5 किलोमीटर जरी पळला तरी खूप आहे, कारण बाकीचे 2-3 किलोमीटर वर थकून गेले. एकदम मोठं लक्ष ठेवून द्यायचं, त्याच्या मागं पाठलाग करत गेलो ना त्याच्या खाली कुठे ना कुठे पोहोचून जातो. लोक असले तरी चालेल, काही काही बडा पडतो का, परत आपलं वाक्य काय होतं, एकदा नाही झालं तर करू, परत कष्ट केल्याने माणूस नाही होत. ओके ठीक आहे. केमिस्ट्री अपोजिशन कशाचं, सबस्टन्स प्रॉपर्टी आणि रिएक्शन. काल उदाहरण घेत होतं, रसना आहे, रसनात काय टाकलं, वॉटर, कलर काय झाला, चेंज, हे काय झालं थांबा. आणि काय केलं आपण, रस्त्यात वॉटर टाक, दोघांचं काय केलं, कंपोजिशन एकत्र, कंपोजिशन. नंतर काय झालं, आपण टाकतोय, ओके, टाकल्यानंतर ते कोणत्या कलरचं होऊन गेलं, ऑरेंज किंवा रेड किंवा येलो, ते काय त्याचं रिॲक्शन. आणि ते कसं लागतंय आपल्याला, थंड थंडा इम्प्रूव एनर्जी रिस्टंट. ही काय झाली त्याची प्रॉपर्टी, त्यासाठी सबस्टन्स, एखादा सबस्टन्स आहे त्याचे आपल्याला काय करायचंय, कंपोजिशन करायचंय, प्रॉपर्टीज आणि त्याचे होणारे रिॲक्शन्स, हेच म्हणजे काय केमिस्ट्री. आणि एकदम सिम्पलमध्ये सांगायला गेलं, स्टडी ऑफ केमिकल्स इज कॉल्ड केमिस्ट्री. अवघड आहे अर्थ अँड स्पेस. ओके, कोणता पॉईंट घ्या, नॅचरल सायन्स मधला दुसरा पॉईंट, अर्थ अँड स्पेस. जिओलॉजी, जिओलॉजी म्हणजे काय, धरती. जिओ म्हणजे काय, धरती, काल बोललो होतो धरती आकाश पाताळ, धरतीचा अभ्यास म्हणजे जिओलॉजी. आकाशचा पाताळ, आकाशचा अभ्यास करणे म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, पाताळचा अभ्यास करणे म्हणजे पाताळचा अभ्यास करणे म्हणजे ओशनोग्राफी. धरती काय, पृथ्वी, पृथ्वीचा अभ्यास करणे म्हणजे जिओलॉजी. आकाश काय, ॲस्ट्रॉनॉमी, आकाशाचा अभ्यास करणे म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी. मेट्रोलॉजी, मेट्रोलॉजी म्हणजे पृथ्वीवरचं वातावरण, ना घरका ना गाठका, आकाश बी नाही पाताळ बी नाही, पृथ्वीवरचं वातावरण. स्टडी ऑफ वेदर म्हणजे काय, मेटेरो कळलं. ओके, पुढे जायचं आता लाईफ सायन्स. लाईफ सायन्सची आपण इथं मेन डिटेल मध्ये शिकणार. लाईफ सायन्सला काय म्हणता माहिती का, बायोलॉजी. लाईफ म्हणजे आयुष्य, कोणाला असतं, जिवंत आहे त्याला असतं, जिवंत व्यक्तींचा, जिवंत जो भी त्याचा अभ्यास करणे म्हणजे काय, बायोलॉजी, लाईफ सायन्स. मग आता मला एक सांगा, तुम्हाला लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग ओळखता येतं कसं काय, सांगा काय फीचर आहे लिव्हिंग थिंगचे, फीचर सांगा एक फीचर सांगा लिव्हिंग थिंग, लिव्हिंग थिंगचं फीचर, सजीवाचं फीचर. हालचाल, पर्दापण करतोय, कोमातला पेशंट हालचाल बी नाही करत, जिवंत आहे ना. तुम्हाला बाकीच्यांपेक्षा
असं दोन गोष्टीने दोनशे गोष्टी जास्तशे करायला बरोबर. हे बा कोणीच वाईट नाही, सगळे चांगले, सगळ्यांपेक्षा चांगले आपण. कोणी वाईट नाही आहे, सगळे चांगले, पण सगळ्यांपेक्षा चांगले आपण. बरोबर की नाही? आता मला सांगा निविन निघे, तुम्ही म्हणतो मयूर म्हणतो मला हालचाल कर, पण एखादा पेशंट कोमा आहे तो हालचाल करेल का किंवा बेशुद्ध आहे तो हालचाल करेल का? मग त्याला काय म्हणायचं, जिवंत का मेले? त्याला काय म्हणायचं, जिवंत का मेले? मग सगळ्यात आधी येतात फीचर्स, फीचर्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. काय फीचर्स ऑफ लिव्हिंग थिंग्स? फीचर्स ऑफ फीचर्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. मग काय येतात डिफायनाईट फीचर आणि काय येतात इनडिफायनाईट फीचर. पहिलं काय डिफायनाईट, डिफायनाईट, आणि दुसरं काय इन इनडिफायनाईट. सगळ्यात आधी एखादी गोष्ट आहे ती हालचाल करते म्हणजे ती लिव्हिंग थिंग आहे. आहे लिव्हिंग थिंग आहे, पण प्रत्येक हालचाल करणारी गोष्ट लिव्हिंग थिंग. हालचाल करणारी गोष्ट लिव्हिंग थिंग आहे, पण प्रत्येक हालचाल करणारी गोष्ट लिव्हिंग थिंग नाही. मूवमेंट हे कोणतं फीचर झालं? डिफायनाईट की इनडिफायनाईट? इनडिफायनाईट. मूवमेंट कोणतं फीचर झालं? इनडिफायनाईट. बाकीचे म्हणते हालचाल करतो म्हणजे जिवंत आहे, आहे म्हणा पण नाही पण आहे चान्सेस जरा कमी म्हणा. मग मला ऐका पेशंट कोमा दे तो हालचाल नाही करत आहे असं काय तुझा लॉ काही लपे लावून गेला म्हणा. आता काय करशील अपक्या कडे गाप काही लोक बरोबर की? मग तेव्हा त्याला सांगायचं डिफाईन फ्युचर मेटाबॉलिझम म्हणजे काय, शरीरात सगळं काही पचनक्रिया होते वगैरे वगैरे त्याला सर होतं पण मेटाबॉलिझम डायजेशन वगैरे त्याच्यानंतर रक्त पुरवठा होतो सर्क्युलेशन. ओके मग हे सगळ्या क्रिया होत आहे ते लिव्हिंग थिंग मध्ये शक्य आहेत ना. याच्यात होईल का सर्क्युलेशन डायजेशन? याच्यात होईल का सर्क्युलेशन डायजेशन होईल का? मग अशा गोष्टी ज्याच्यात काय होतं मेटाबॉलिझम होतं त्या काय लिव्हिंग. मग मेटाबॉलिझम काय झालं? डिफायनाईट फीचर ऑफ लिव्हिंग थिंग्स. मेटाबॉलिझम इज डिफायनाईट फीचर ऑफ लिव्हिंग थिंग्स. कळलं नक्की? याच्या आधी तुम्ही ऑब्झर्व करा, तिथे मी पट्टी लावली असती एकदा पुस्तकाची, पुस्तक वाचलं असतं त्याचा अर्थ मराठीत सांगितला असता किंवा समजलं नाही समजलं फरक पडत? एकदा विचारलं असतं समजलं का? मित्रांनी विचारलं असतं समजलं? मी हा मान मान हरवले असतात, पण आता मला इथं विचारायची गरज आहे का समजतंय का किंवा त्याचं त्याचं समजतंय? मग आता तुम्हाला समजतंय तर तुम्ही कोणाला शिकवू शकतात का? जर तुम्हाला एखादी गोष्ट समजते तर तुम्ही एखादा शिकवू शकतात का? म्हणून समजणं आणि शिकणं
यात काय होतंय मी बदल समजणं वेगळी होतं शिकणं वेगळी होत ज्याला समजतंय शिकवू शकतो पण तो शिकला आहे तो समजवू शकत नाही कळलं बाकीचे विद्यार्थी काय करताय शिकताय आपण काय करतोय मग कोण भारी शिकणारा शिकणारा भारी का समजणार आपण कुठे कळलं परत तोच पॉईंट आणलं तुला आला की कळलं डिफाईन आहे डिफाईन मग आता रिप्रोडक्शन तुम्ही म्हणजे रिप्रोडक्शन जो रिप्रोड्यूस करतोय तो काय डिलिव्हरी पण एखाद्याचं समजा मुलबाळ होते फार असे असतात त्यांना मुलबाळ होते मग तो काही लिव्हिंग थिंग नाही का रिप्रोडक्शन काय डिफाईन आहे का इनडिफाईन आहे इनडिफाईन आहे
म्हणून तू सगळी मोबाईलला जर व्हॅल्यू देतो ना चार्जिंगला.